ओके तर लक्ष लक्ष सर्वांचं लक्ष इकडे पाहिजे आता शांत तर पा तर सर्वांना काल आपण बघितलेलं आहे सोल्युशनच्या वरती समजा दोन प्युअर लिक्विड्स एकमेकामध्ये मिक्स केले तर वरती दोघं पण येतात लक्ष इकडे पाहिजे एकदम परफेक्ट एकदम पहिला आणि दुसरा तर पहिल्याचं पार्शियल प्रेशर म्हणजे काय लिहिलं होतं आपण त्याचं ओरिजिनल पार्शियल प्रेशर इंटू त्याचं मोल फ्रॅक्शन क्लिअर मग त्याच्यानंतर पी टू इज इक्वल टू काय लिहिलं होतं आपण पी टू नॉट इंटू एक्स टू आणि तसंच पी टोटल म्हणजे पी वन प्लस पी टू इथपर्यंत आपलं झालं होतं क्लिअर बा त्याच्यानंतर आपण काही एक दोन क्वेश्चन सॉल्व्ह केले आता आपल्याला ग्राफ्स पाहायचे वेगवेगळे ग्राफ राईट आता कसले ग्राफ असो आपल्याला म्हणजे असं काही नाही की ह्याच्यामधूनच काढावेत आपल्या मनानेही आपण काढू शकतो फॉर एक्झाम्पल तुम्हाला असा काहीतरी ग्राफ दिला तुम्हाला असा काहीतरी ग्राफ विचारला पी वन वर्सेस एक्स वन हा तुम्हाला ग्राफ काढण्याचे काही ट्रिक्स सांगितलेले आहेत पहिल्यांदा काय करायचं गिवन इक्वेशन लिहायचं त्या दोघांना रिलेट करणारे इक्वेशन लिहायचं मग पी वन आणि एक्स वन ला पी वन नॉट वर्सेस एक्स वन नसते कारण पी वन नॉट हे कसं आहे कॉन्स्टंट आहे तर दोघांना रिलेट करणारे इक्वेशन काय राऊल्डचं पी वन इज इक्वल टू पी वन नॉट एक्स वन मग ह्याला रिप्लेस करायचं वाय ना आणि एक्स ना हे काय आहे हे वर्सेस अगोदर जे असते ते वाय असते आणि नंतर जे असते ते एक्स ऍक्सिस सो वाय इज इक्वल टू हे तर कॉन्स्टंट आहे एम म्हणा आणि हे एक्स सो वाय इज इक्वल टू एम एक्स ही लाईन कशी जाते स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन म्हणजे तुमचा ग्राफ येतो असा आणि ह्याचा जो स्लोप आहे तो काय येतो पी वन नॉट हे आहे स्लोप क्लिअर पहिलं तुम्हाला दुसरं इक्वेशन म्हटलंय पी वन वर्सेस एक्स टू आधी काय होतं एक्स वन आता काय आहे एक्स टू काहीच नाही ह्यांना जोडणारे इक्वेशन लिहायचं पहिल्यांदा ऑप्टेन द इक्वेशन काय पी वन इज इक्वल टू पी वन नॉट सध्या तर एक्स वनच माहिती आहे ह्याच्यात एक्स टू कसा आणणार पी वन नॉट एक्स वन म्हणजे वन मायनस एक्स टू म्हणजे पी वन इज इक्वल टू मल्टिप्लाय केल्यावर काय येते आता हे कोणत्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिसत नाही ना थोडस चेंज करून घ्यायचं आपल्याला लक्षात ठेवायचं हा वाय आहे आणि हा एक्स सो पी वन नॉट मायनस पी वन नॉट एक्स टू मग हे थोडस नीट आता हे काय वाय हे तर कॉन्स्टंट आहे हे एक आणखीन एक कॉन्स्टंट आहे सी म्हणा किंवा एम म्हणा काय फरक पडत नाही ते पण सीच आहे पण कॉन्स्टंट स्लोप म्हणजे एम ते पण एक कॉन्स्टंटच आहे पण आपण उगा आपल्या स्वरूपात दिसावं म्हणून लिहितो आणि एक्स ह्याला थोडस नीट ठीकठाक लिहायचं म्हटलं वाय इज इक्वल टू मायनस एम एक्स प्लस सी मग ही वाय इंटरसेप्ट ह्याचा काय पॉझिटिव्ह आहे का नाही हा आणि स्लोप पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह अरे स्लोप निगेटिव्ह दिसतो ना हा वाय इंटरसेप्ट आहे मग स्लोप निगेटिव्ह आहे म्हणजे वाय इंटरसेप्ट पॉझिटिव्ह इथून सुरू होणार आणि असं जाणार कळलं ह्या ऍक्सिस वरती कोण आहे पी वन ह्या ऍक्सिस वर कोण आहे एक्स टू एक्स म्हणायचं नाही एक्स टू म्हणजे वाय म्हणजे पी वन आहे आणि एक्स म्हणजे एक्स टू आहे कधी कधी आता इथलं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढायचं असेल तर हे जे काही इक्वेशन आहे वायचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढायचं झालं की एक्स इक्वल टू झिरो टाकायचं कळलं का मग एक्स इक्वल टू जर झिरो टाकलं तर वाय इज इक्वल टू काय येते सी हे सी म्हणजेच कोण आहे पी वन नॉट मग इथली व्हॅल्यू काय पी वन नॉट ही व्हॅल्यू कळलं का वाय इंटरसेप्ट म्हणतात आणि इथली व्हॅल्यू म्हणजे एक्सचा इंटरसेप्ट काढताना वाय इक्वल टू झिरो टाकायचं कळलं का
वाई इक्वल टू जीरो जर टाकल जीरो इक्वल टू माइनस एम एक्स प्लस सी बरबर का मग सी इज इक्वल टू एम एक्स सी आणि एम कटलं कारण सेमच आहे ना दोन्ही एक्स हे तेच आहेत ना पी वन नॉटच आहे तिथे मग एक्स इज इक्वल टू काय ते वन मग एक्स ची व्हॅल्यू वन कळते का तुम्हाला ह्याला आपण सी म्हटलं ह्याला आपण एम म्हटलं ते दोन्ही सेमच आहे म्हणजे ज्यावेळेस एक्स इक्वल टू वन हे बघा सोपं आहे त्याचा फिजिकल मिनिंग पण बघा ज्यावेळेस एक्स टू ची व्हॅल्यू किती झाली वन झाली म्हणजे त्याचं मोल फ्रॅक्शन एक्स टू चाच वाढला वन झाला म्हणजे एक्स वन नाहीच आहे असंच की मग एक्स वन नाही आहे म्हटल्यावर मग पी वन असणार आहे का म्हणजे सोल्युशन मध्ये दोघच असतात ना वन टू मग एक्स टू वन झाला म्हणजे एक्स वन झिरो झाला म्हणजे वन म्हणजे सॉल्व्हंट सॉल्व्हंट नाहीच आहे मध्ये सॉल्व्हंटचं प्रेशर कशाला येईल आणि इथं काय एक्स एक्स टू ची व्हॅल्यू इथं काय हा झिरो आहे वाय ऍक्सिस वरती हे झिरो असते एक्स टू झिरो आहे म्हणजे पूर्णच्या पूर्ण कोण आहे एक्स वन आहे म्हणजे पूर्ण सॉल्व्हंट आहे मग त्याचं पार्शियल प्रेशर म्हणजे त्याचं प्युअरच असणार कळले असे त्याचे फिजिकल मिनिंग आहे आता तुम्हाला काढायचंय पी टोटल वर्सेस एक्स वन नीट लक्षात आलं का पी टोटल वर्सेस एक्स वन आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला आहे आपण काढला पी टोटल इज इक्वल टू पी वन नॉट प्लस काहीतरी मी करून दिलते ना आठवण काढा काढा कालच बघा हा ते पी वन प्लस पी टू आहे पण आपल्याला ह्याच्या स्वरूपात डायरेक्ट ना आहे ना इक्वेशन प्रत्येक वेळ डिराईव्ह करायचं कशाला काल दिलते की नाही बरं जाऊ द्या पी वन नॉट एक्स वन पी टू नॉट एक्स टू डिराईव्ह करूया रिलेशन नसेल तर डिराईव्ह करा मग सर हे पण आहेच की ह्याच्यात एक्स वन आहेच की होय अरे तुम्ही बघत जावा रे लई येडे येड्यासारखं राहचा बघत जा शिकवताना नीट जरा लक्ष देजा आता एक्स वन आहे पीटी पण आहे मग इथून काढू का ग्राफ हा नाही कारण तिसरा व्हेरिएबल जमत नाही जसं डिफरेन्शिएशन इंटिग्रेशन करताना दोनच व्हेरिएबल लागतात इकडं डी वाय आणि तिकडे डी एक्स मग दुसरा कोणी असेल तर त्याला कन्वर्ट करून घ्यावा लागतं मग एक्स टू ला कन्वर्ट करा कशामध्ये पीटी इज इक्वल टू बोला रे पी वन नॉट एक्स वन ज्यांचा ग्राफ काढायचा आहे बाळांनो सोनूल्यांनो ज्यांचा ग्राफ काढायचा आहे ते व्हेरिएबल आपल्या पुढे असले पाहिजेत कळलं का ग्राफ काढण्याची फिक्स मेथडच आहे असे बरेच ग्राफ ह्या चॅप्टर मध्ये आहेत आणि केमिकल कायनेटिक्स मध्ये बरेच आहेत फिजिक्स मध्ये तर बरेच असतात कायनेटिक्स कायनेमॅटिक्स मध्ये कळलं का ग्राफ काढण्याची मेथडच आहे हा आणि प्लस बोला मग त्याला एक स्टँडर्ड आता बघा सर्वात पहिले तर बघायचं मायनस एक्स वन पहिल्यांदा तर बघायचं की आपले हे ग्राफचं इक्वेशन कसं येणार आहे स्ट्रेट लाईन येणार आहे का कारण एकाचा स्क्वेअर असेल आणि एकाचा नसेल तर पॅराबोला आहे हे लिहून दिलंय कधी मी तुमच्याकडे इकडे काहीतरी वाय असते आणि इकडे काहीतरी एक्स असते का नाही एक दोघांच्या वर वन पॉवर वन असेल तर ते झाले स्ट्रेट लाईन एकावर पॉवर असेल एकावर ए वन असेल तर ते झालं पॅराबोला दोघावर पण पॉवर असेल तर इलिप्स आणि इलिप्सची एक स्पेशल केस सर्कल इलिप्सची एक स्पेशल केस काय सर्कल माहिती आहे ना पण मग आता इथं तर काय नाही जे आहे ते स्ट्रेट लाईन मग स्ट्रेट लाईनच्या स्टँडर्ड रूपामध्ये दिसलं तर पाहिजे मग कसं दिसतंय हे पीटी हे पी वन नॉट एक्स वन एका बाजूला करावं लागेल का नाही काहीतरी करून एक्स एकदाच दिसला पाहिजे एवढं तर कळाली की प्लस पी टू नॉट मायनस पी टू नॉट एक्स वन मग ह्याला काहीतरी करून मला असं स्वरूपामध्ये मांडावं लागते आणि ती एक कला आहे हळूहळू येणार आहे का नाही इज इक्वल टू आता एक्स कॉमन काढायसाठी मला हे दोघांना एकत्र आणावं लागेल मग काय होतं पी वन नॉट मायनस अरे बोला रे पी टू नॉट इंटू आणि प्लस आता हे दिसायला बघा तुम्हाला जरा नीट बघितलं तुम्ही हे तुम्ही जर नीट बघितलं बाळांनो बाळांनो नीट बघितलं होतं काय दिसतंय हे वाय इज इक्वल टू हे एवढं एम एक्स प्लस सी आता ह्याच्यात दोन केस येतात ह्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह पण येऊ शकते किंवा निगेटिव्ह दोघांपैकी कोण मोठा आहे माहित नाही है ना मग त्याच्यावर डिपेंड करते मग बघा आता
y axis, x axis. Let से दोन इक्वेशन हा पहिली केस काय लेट पी वन नॉट इज ग्रेटर दॅन पी टू नॉट म्हणजे कुणाचं प्रेशर जास्त आहे पीवर सॉल्व्हंट का सोल्यूट सॉल्व्हंट म्हणजे मोर वॉलाटाईल कोण आहे सॉल्व्हंट आहे आणि लेस वॉलाटाईल सोल्यूट आहे कळलं म्हणजे पाणी जर सॉल्व्हंट असेल तर त्याच्यात इथेनॉल टाकून आहे का हे नाही कारण इथेनॉल मोर वॉलाटाईल होईल मग लेस वॉलाटाईल पाण्यापेक्षा सहसा तर कोण सापडणं अवघडच आहे साल्ट मग चक नॉन वॉलाटाईल होते कळलं का पाण्यापेक्षा लेस वॉलाटाईल लिक्विड सापडणं खूप अवघड आहे खूप जास्त अवघड आहे तर मला लगेच आठवणार परंतु एकदम म्हणजे त्याच्यामध्ये खूप जास्त हायड्रोजन बॉन्डिंग असावं लागेल तर त्याला जर आपण मिक्स केलं समजा एखादं असेल कोणतं सॉलिड कोणतं तरी लिक्विड आहे जे की मोर आहे आता बघा पी वन म्हणजे स्लोप कसा येईल मग ह्याचा अर्थ अरे हे स्लोप कसा येईल अरे कोण मोठा आहे बघा की रे हे पी वन नॉट मोठा आहे पी टू नॉट पेक्षा मग स्लोप बोला आणि वाय इंटरसेप्ट अरे बोला रे पी टू नॉट म्हणजे लेट इथं व्हॅल्यू आहे आता आपण काय वर्सेस काय ग्राफ काढायलो पी टोटल वर्सेस एक्स वन मग इथं आहे पी टोटल आणि इकडं काय एक्स वन मग लेट आता पी टोटल म्हणजे काही त्याची व्हॅल्यू असणार आहे का नाही पी टोटलची व्हॅल्यू तर काही असू शकते ना मान लो बेटवा जरा मान लो पी वन नॉट ची व्हॅल्यू 100 आहे पी टू नॉट ची व्हॅल्यू 150 आहे राईट एवढं कळलं का एवढा अंदाज आला तर ह्या दोघांना मिक्स केल्यावर पी टोटल ह्या दोघांच्या मध्ये काही असू शकते 100 पासून 150 पर्यंत म्हटलं मी मग पहिली व्हॅल्यू आपली पी वन नॉट असू शकते आपली इथं व्हॅल्यू पी वन नॉट किंवा पी टू नॉट कोण मोर वॉलाटाईल आहे मग पी टू नॉट इथं असेल खाली आणि पी वन नॉट ह्याच्या खाली असेल का वर असेल रे कोण मोठा आहे हा मोठं पी वन नॉट आहे ना माझं जरा चूक झाली रे इथं लिहिण्यात चूक झाली का नाही लेट पी टू नॉट आणि हे पी वन नॉट पहिली केस कशी आहे पी वन नॉट ग्रेटर दॅन पी टू नॉट आहे का नाही मग इथं कोणाला पी टू नॉट म्हणजे पी टू नॉट म्हणजे 100 आली व्हॅल्यू इथं तर पी वन नॉट ची व्हॅल्यू इथं काय दीडशे येईल ते बघूया काय ते पी वन नॉट काय ते फक्त इथं दीडशे व्हॅल्यू येईल वर एवढं तर कळते ना वरची व्हॅल्यू हा म्हणजे पी टू नॉट नाही पी वन नॉट मग आता वाय इंटरसेप्ट काय आपला वाय इंटरसेप्ट काय जरा बघा पी टू नॉट आहे ना आणि स्लोप कसा आहे पॉझिटिव्ह मग लाईन अशी खाली येईल का हा वर जाईल आता ही किती दूर जात नसते कारण एक्स वन ची व्हॅल्यू कुठपर्यंत असते बोला की बर आता एक्स वन ची व्हॅल्यू 1 असताना लेट इथं व्हॅल्यू आहे एक्स वन तर त्यावेळेस पी टोटल नीट बघा रे नीट बघा एक्स वन ची व्हॅल्यू 1 झाली म्हणजे मोल फ्रॅक्शन कोणाचं आहे सॉल्व्हंटचा आहे पूर्णच्या पूर्ण सॉल्व्हंटच आहे म्हणजे टोटल प्रेशर म्हणजे कुणाचं प्रेशर सॉल्व्हंटच म्हणजे हे जी हिरवी लाईन आहे ती टोटल प्रेशर सांगायला ना तुम्ही जसजसं एक्स व्हॅरी करायली जसजसं तुम्ही एक्स एक्स वन व्हॅरी करले म्हणजे तुम्ही काय केलं बाळांनो तुम्ही काय केलंय ह्या पाण्यामध्ये एक्स टू घेतलाय सोल्यूट आधी आणि हळू हे इन्फायनाइट मोठं आहे खूप मोठं आहे भांडे आणि ह्याच्यात हळूहळू काय टाकायले सॉल्व्हंट टाकायले कोण टाकायले इथं दोन आहे मग जसजसं सॉल्व्हंट टाकायला तस तसं एक्स वनची व्हॅल्यू अरे बोला रे पण जसजस आता सुरुवातीला काय होता मध्ये फक्त सोल्यूट म्हणजे एक्स वन किती होतं झिरो मग त्यावेळेस टोटल प्रेशर म्हणजे फक्त कुणाच होत म्हणजे पहिला पॉइंट तुमचा झिरो कॉमा पी टू नॉट आहे का म्हणजे झिरो कोण झिरो कोण रे सोल्यूट झिरो ना मला माहित नाही जरा आरामात काही गडबड नाही करायची हा एकदम गडबड व्हायला गडबड तर जमतच नसते कन्सेप्ट आहे बिलकुल गडबड जमत नाही मी तुम्हाला कसं म्हटलं हे बघा मी काय म्हटलं सुरुवातीला हे भांड आहे राईट त्या भांड्यामध्ये फक्त आधी कोण होता रे सोल्यूट
आणि वरून काय टाकायलात थोडं थोडं. मग ज्यावेळेस सुरुवातीला फक्त सोल्युट होता त्यावेळेस सॉल्व्हंटची व्हॅल्यू बोला रे सॉल्व्हंटची व्हॅल्यू झिरो म्हणजे एक्स वन ची व्हॅल्यू झिरो आणि प्रेशरची पी टू नॉट कारण काय फक्त म्हणून जे काय प्रेशर आहे ते सोल्युटचं म्हणून पी टू नॉट आहे. मग हळूहळू तुम्ही काय टाकत गेला सॉल्व्हंट टाकत गेल्यावर मग सॉल्व्हंटचं मोल फ्रॅक्शन हळूहळू सॉल्व्हंटचं मोल फ्रॅक्शन वाढलं की टोटल प्रेशर वाढत चाललंय का कमी होत चाललंय का कारण का तर सॉल्व्हंट मोर वॉलाटाईल आहे आणि जास्त जास्त टाकलं मग फायनली असं होईल की सॉल्व्हंटच होईल सोल्युट नियरली बोला हो त्यावेळेस सॉल्व्हंटची व्हॅल्यू काय होईल सॉल्व्हंटच्या मोल फ्रॅक्शनची व्हॅल्यू वन नियरली वन वन बी करतायत पण आता एकदम नियरली वन म्हणजे ते वनच म्हणायचं. मग ज्यावेळेस पूर्णच्या पूर्ण सॉल्व्हंट राहील त्यावेळेस टोटल प्रेशरची व्हॅल्यू किती असायला पाहिजे पुन्हा एवढी पी टू नॉट एवढी का पी वन नॉट एवढी का दोघांच्या मध्ये दोघांच्या मध्ये नाही ग पूर्णच्या पूर्ण बघा जसं जसं तुम्ही सॉल्व्हंट टाकत चालला तसं तसं प्रेशर 100 करून कुणाकडे जाते 150 कडे. एवढं तर पटायला ओरिजिनल सोल्युट असला की 100 आणि ओरिजिनल सॉल्व्हंट असला की आता फायनली आपण ओरिजिनल सॉल्व्हंटच केला की तुम्ही जसं थोडं तो सोल्युट आहेच की आता एवढे चंपू असल्यावर शिकूच नका मॅथमॅटिकली विचार करावा लागते ना एवढं सॉल्व्हंट टाकलं एवढं सॉल्व्हंट टाकलं की त्याचं मोल फ्रॅक्शन वन झालं मग प्रेशर कुणाच होईल नियरली 150 होऊन जाईल. मग ज्यावेळेस एक्स इज आणि हे उगाच किती दूर ग्राफ काढत नाही देते विचार फॉलोइंग इज करेक्ट ग्राफ आणि वनच्या पलीकडे नेऊन टाकते आलं लक्षात हे ग्राफ देते तर इथं वन असं मुद्दाम करते इथं काय करते 0.5 इथं वन इथं टू आणि एक ग्राफ दाखवते काहीतरी असा आणि दुसरा दाखवते असा वन टू बोथ आपल्याला वाटते दोन्ही स्ट्रेट लाईन आहेत बोथ आलं लक्षात पण वनच्या पुढे मोल फ्रॅक्शन जाते का नीट बघायचं. मग ह्याची व्हॅल्यू ही असताना वाय ची व्हॅल्यू काय पाहिजे पी वन नॉट किती पाहिजे वाय वर कोण आहे टोटल प्रेशर आहे ना टोटल प्रेशर किती झालं थोडस मी वर काढलंय चुकून पण ठीक आहे इथं म्हणजे हे असं जोडलं की हे स्ट्रेट इथं आलं पाहिजे कळलं का आणि ह्याचा फिजिकल मिनिंग कळला का काय ते ऍज वी गो ऑन ऍडिंग सॉल्व्हंट मीन्स ऍज वी गो ऑन इन्क्रीजिंग द मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट देन द टोटल प्रेशर ऑफ सोल्युशन चेंजेस फ्रॉम पी टू नॉट टू पी वन नॉट ग्रॅज्युअली असंच की. आता ही तर एक केस झाली कोणती असं असल्या आता नीट्स काय नसते हो आणि उगं वाटतं हे काय एवढं मोठं डिटेल एकच चॅप्टर काहीच नसते एक चॅप्टर एवढं डिटेल केलं का बाकीच्या म्हणजे बाकीच्या 10 चॅप्टरच्या याच्यामध्ये शिकायला भेटत असते बेसिक मॅथ न हे बेसिक ग्राफ अँड मॅथ हे प्रत्येक चॅप्टरलाच लागणार आहे गोष्टी तिथं फक्त थिंक करायचं नवीन चॅप्टर खटखट खटखट येतात मग ठीक आहे. तर बघा आता दुसरं केस काय आपली दुसरी केस काय पी वन बघा पी वन नॉट लेस दॅन म्हणजे कोण आहे मोर वॉलाटाईल म्हणजे सोल्युट इज मोर वॉलाटाईल बर हे कोणता ऍक्सिस हे खूप छान याच्यावर काय पी टोटल इकडे काय हा एक्स वनच आहे ना एक्स टू कुठून आलं अरे एक्स वनचं चालू आहे की सध्या एक्स टू कशाला आणला मध्येच पी फक्त केस बदलले म्हणजे स्लोप कसा झाला स्लोप हे आहे ना पी वन नॉट मायनस पी टू नॉट मग हे मोठं झाल्यावर स्लोप निगेटिव्ह आणि वाय इंटरसेप्ट वाय इंटरसेप्ट काहीच बदलाय ना हो फक्त ह्या दोन केसेस कोण मोठा आहे एवढंच सांगितलंय मी बाकी वाय इंटरसेप्ट तेच आहे की अजून काय काही बदललंय का इक्वेशन बदलाय नाही फक्त स्लोप पॉझिटिव्हचा निगेटिव्ह झाला पी टू नॉट निगेटिव्ह झालंय का नाही तर पी टू नॉट निगेटिव्ह म्हणजे पी टू नॉट पॉझिटिव्हच आहे फक्त फरक काय झालाय हे 100 ऐवजी ह्याची व्हॅल्यू काय तर 200 केली आहे का नाही. मग त्या केसमध्ये स्लोप निगेटिव्ह वाय इंटरसेप्ट म्हणजे लाईन आपण सहसा लाईनची सुरुवात करतो लाईनला तर काही मर्यादा नसते पण आपण सुरुवात करतो म्हणजे मॅथ्स मध्ये लाईनला काही मर्यादा नाही पण केमिस्ट्रीचं लॉजिक लावा लागेल ना एक्स झिरोच्या खाली तर नसतो. मग आता इथून सुरुवात होईल मग इथं व्हॅल्यू म्हणजे ज्यावेळेस इथं काय इथं हे पॉईंट म्हणजे काय पूर्ण सॉल्व्हंट आहे का सोल्युट आहे विचार करायचा ह्या पॉइंटला
पूर्ण सॉल्वेंट है का सोल्यूट है? बोला पूर्ण चा पूर्ण सोल्यूट है. कारण नहीं 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 कारण कारण यार ये कौन सा एक्सिस है? वाई एक्सिस और एक्स ची वैल्यू जीरो आते एक्स ची वैल्यू एक्स और कौन है? एक्स वन है. एक्स और कौन है? एक्स वन है. तो ना दोनों एक्स है कि सर एक्स वन एक्स टू इतना एक्स और कौन है? एक्स वन है. एक्स वन मुझे कौन है? सॉल्वेंट. म्हणजे x1 ची व्हॅल्यू इथं काय? झिरो. कारण y ऍक्सिस आहे ना, y ऍक्सिस वर x ऍक्सिसची व्हॅल्यू झिरो असते x कोऑर्डिनेटची. म्हणजे सॉल्वंटची व्हॅल्यू झिरो आहे. म्हणजे फक्त काय आहे या ठिकाणी? सोल्यूट आहे. म्हणजे काय प्रेशर असणार ते? म्हणजे इथली व्हॅल्यू काय असणार? पी टू नॉट. मी याला थोडस दूर घेतो. पी टोटल असं वर लिहितोय का नाही? हां इथं जी काय व्हॅल्यू आहे ती कुणाची आहे? बोलत जाओ. पी टू नॉट प्रेशर. टोटल प्रेशर ची व्हॅल्यू इथे काय? पी टू नॉट. स्लोप आता थोडस बरं पडावं म्हणून मी काय करतो, आता पी टू नॉट एवढ्या खाली नाहीच ना. पी टू नॉट ची व्हॅल्यू बरीच मोठी आहे. मी काय करतो, पी टू नॉट ची व्हॅल्यू इथे घेऊन जातो का नाही? दोनशे आहे ना. असं स्लोप कसा आहे? निगेटिव्ह. वाय इंटरसेप्ट निगेटिव्ह का पॉझिटिव्ह? हा पॉझिटिव्ह. दोनशे ना, आपण दोनशे घेतो. हे जाणार खाली अस. पण हे कुठपर्यंत वाढवायचं? बोला एक्स इज इक्वल टू एक्स वन इज इक्वल टू वन लेट इथं आहे. मग ही लाईन फक्त इथपर्यंतच राहणार, कळलं का? इथून पुढचे नसणार ही लाईन. मग इथं इथं एक्स वन ची व्हॅल्यू काय? वन. म्हणजे प्युअर हा सॉल्वंट. म्हणजे जे काही प्रेशर ते कुणाचं? म्हणजे इथं टोटल प्रेशर ची व्हॅल्यू काय पाहिजे? पी वन नॉट ना. इथं टोटल प्रेशर कोण एवढा आहे? म्हणजे दोनशे. इथं टोटल प्रेशर कोण एवढा आहे? म्हणजे दीडशे. आणि इथं मध्ये काय असणार? दोघांच्या मधलं. कारण दोघ आहेत तिथं. मग हे त्याची कळलं का? हे ग्राफ कळलं दोन्ही? हे पण कळलं असं? हे कसं आलं इक्वेशन? ते ग्राफ काही पाठ करायचे नसतात, ते शिकायचे असतात. पाठ करून ग्राफ येत नसतात. दोन केस झाले. हे झालं. मग आता मी काय करतो, एक केस घेतो ही, आणि ह्या केस एकाच ह्याच्यामध्ये तिन्ही ग्राफ काढतो. लेट पी वन नॉट इज ग्रेटर दॅन पी टू. जे ह्याच्यामध्ये आहे तेच घेतो, म्हणजे तुम्हाला बरं पडतं. आता एक्स वन काढली विथ एक्स टू काढतो. आता नीट लक्ष द्या. आता आपलं आपले इक्वेशन बघा. अरे एक्स टू सोबत आता एवढे मोठे ग्राफ काढू शकतो हे सर्व? आतापर्यंत काय शोध काढले? एक्स वन शोध. आता काय? एक्स टू. इक्वेशन काय काय? एक्स टू सोबत म्हटलं पी टू चं इक्वेशन, हे तर सोपं आहे. दुसरं पी वन चं इक्वेशन कसं असतंय? पी वन नॉट मायनस पी वन नॉट एक्स टू असंच की? अरे वन मायनस एक्स टू ठेवलं हो एक्स वन ला. ह्याला थोडस फिरून घेतलं तर हा मायनस पी वन नॉट एक्स टू प्लस पी वन नॉट. आणि तिसरं पी टोटलचं घेऊ. आता पी टोटल म्हटलं इथं काय घ्यायचं असतंय? पी वन नॉट का? बघा ना इथं काय पी टोटल. इथं एक्स वन घ्यायचं म्हणलं की इथं पी टू येते ना. आता आपल्याला एक्स टू पाहिजे. इथं काय येणार? पी वन नॉट प्लस मध्ये काय? पी टू नॉट पी वन नॉट एक्स टू. पण आपण हे कसं लिहायला पाहिजे? वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी च्या स्वरूपात ना. ठीक आहे ना? कळलं एवढं? एवढं कळलं का? आता तिन्ही ग्राफ एकत्र. हे काय? हे काय? अब तक तो ठीक आहे. याच्यावरती वेगवेगळे प्रेशर. आता हे काय पी टू पी वन काय नाही, सर्वच प्रेशर. पहिला ग्राफ मी सर्व पुन्हा सोबत काढायलोय एक्स टू सोबत. पहिला आपण पी टू चा काढूया. स्ट्रेट लाईन इन पासिंग थ्रू. बरोबर.
चल हे कुणाचा आहे ग्राफ बोला की हे कुणाचा आहे पीटूचा आहे हा ग्राफ पीटूचा काढला आता दुसरा कुणाचा काढूया पी वन चा ग्राफ बघा नीट लक्ष द्या इथून सुरू होणार उलटा जाणार ही एक्स इज इक्वल टू वन ची व्हॅल्यू इथं आहे सॉरी एक्स टू इज इक्वल टू वन आहे इथं आहे का नाही ठीक आहे मग हे काय करणार इथून सुरू होणार थांबा इथं व्हॅल्यू बघा इथे एक्स टू ची व्हॅल्यू वन झाली ना त्यावेळेस मग ह्याचं प्रेशर काय होणार पी टू नॉट होणार कळलं का रे म्हणजे हे पी टू नॉट आहे आणि इथे एक्स टू ची व्हॅल्यू किती आहे झिरो आता जर मी पी वन चा ग्राफ काढला तर ते कुठून तरी इथून सुरू होईल आणि कोण ग्रेटर आहे बाबा आपण कोणी घेऊ शकतो इथं जी केस घेतल्या तीच मला घेऊ द्या पी टू नॉट ग्रेटर लेट पी टू नॉट ग्रेटर दॅन पी वन नॉट कोण आहे मोर वोलाटाईल बोला पी टू नॉट म्हणजे सोल्यूट पी टू नॉट ची व्हॅल्यू जास्त पी वन नॉट ची कमी इथून घेते का नाही मग आता आपल्याला पी वन चा ग्राफ काढायचा पी वन चा कुणाचा मग पी वन चा ग्राफ पी टू नॉट पासून सुरू होईल का पी वन नॉट पासून पी वन इथं एक्स टू ची व्हॅल्यू झिरो आहे म्हणजे पूर्णच्या पूर्ण एक्स वन आहे म्हणजे सॉल्व्हंट आहे मग त्याची प्युअर असतानाचा वेपर प्रेशर किती असते किती रे पी वन नॉट मग ते इथून सुरू होणार असं जाणार हे चुकलंय का बघा आधीच नाही ना कळलं आता आपण टोटल प्रेशर काढूया टोटल प्रेशर कसं होतंय पी वन कडून पी टू कडे व्हॅरी होत असते झिरो पासून नसते व्हॅरी होत कळलं का हे कसे व्हॅरी होते झिरो पासून त्यांच्या मॅक्झिमम पर्यंत कोण पी वन आणि पी टू झिरो पासून मॅक्झिमम पर्यंत जसं मोल फ्रॅक्शन वाढत जाईल तस तसं आता पी टोटल कसं व्हॅरी होतं माहितीये का पी वन नॉट पासून पी टू नॉट कडे किंवा पी टू नॉट कडून पी वन नॉट कडे आता इथं कुठून कुणीकडे जाईल डोक्याचा वापर डोक्याचा वापर आपल्याला एक्स टू इज इक्वल टू झिरो पासून जावं लागेल ना मग एक्स टू झिरो असताना एक्स टू झिरो असताना पी टू नॉट का पी वन नॉट पी टू नॉट झिरो म्हणजे एक्स टू झिरो आहे म्हणजे याचा अर्थ कोण आहे फक्त म्हणजे फक्त सॉल्व्हंट आहे मग प्रेशर कोण एवढा असणार सॉल्व्हंट एवढं म्हणून पी वन नॉट पासून सुरू होईल आणि ज्यावेळेस एक्स टू ची व्हॅल्यू वन होईल त्यावेळेस ज्यावेळेस एक्स टू ची व्हॅल्यू वन होईल त्यावेळेस कोण आहे फक्त आणि फक्त सोल्यूट आहे म्हणजे जी काय व्हॅल्यू येईल ती बरोबर तीच झालं का भेटलं किती छान रांगोळी तयार झाली बघा बरं असे हे तिन्ही ग्राफ एकत्र हे पी टू नॉट हे पी टू सी हे पी वन चा ग्राफ ते इकडून इकडे आहे हे इकडून इकडे आहे आणि हे इकडून इकडे आहे हे कशाचा ग्राफ आहे पी टोटल सब क्लिअर ग्राफ मध्ये काही शंका नाही आता त्याच्या उलट केले त्यांनी आता हे ग्राफ कशासाठी आहे वर्सेस एक्स टूच आहे हे बघ आताच आपण काढला नाही हे ग्राफ तेच काढला का इथं वर्सेस एक्स टू इथं पण वर्सेस एक्स टूच काढायचंय फक्त फरक काय इथं पी टू नॉट ग्रेटर दॅन पी वन नॉट आहे इथं काय पी टू नॉट लेस दॅन पी वन नॉट आहे कळायलंय का ओ बघा जरा इथं पी वन नॉट वर पी टू गेलं मग त्याच्या उलट इथं काय होणार हे इथं कोण राहणार आता इथं कोण असते सांगा बरं डोकं लावा डोकं लावा इथं कोण असते सांगा हे एक्स टू आहे हा मग आता इथं इथं कोण पी वन नॉट कारण एक्स टू झिरो आहे ना म्हणजे प्युअर सॉल्व्हंट प्युअर सॉल्व्हंट आहे म्हणजे आणि इथली व्हॅल्यू काय असणार बोला ती सहसा आपण इथं लिहितोय का नाही बघितलं का बघा कसं केल्यावर काय फरक पडतो ते आणि हे पाठ करू शकत नाही पाठ करून काहीच होऊ शकत नाही ते समजून घ्यायचा भाग आहे आणि समजतंय असं काही नाही ठीक आहे ऑन दि स्पॉट ऑन दि स्पॉट जमत नाही ऑन दि स्पॉट जमते तुम्हाला समजत असल्या सबस्टन्स विथ मोर वेपर प्रेशर हॅज लो बॉइलिंग पॉइंट एवढं तर कळतंय
आणि सेपरेशन प्रोसेस बेस्ड ऑन डिफरन्स इन बॉइलिंग पॉइंट, त्याला काय म्हणतात डिस्टिलेशन. डिस्टिलेशन म्हणजे बॉइलिंग पॉईंटच्या आधारावरती सेपरेट करतो. एवढं कळलं काय अडचण? ठीक आहे, लिहून घ्या. मीटिंग नाही का? नाही.